हे लाईटची तारा गेलेली नाही नाही तारा नाही तारा नाही काय चॅनल लाईटची तार नाही पण नाही दीपी नाही काही काय नाही काय झालं नाही त्याचं ते होतं साहेब तेव्हा तिथे झालं कपडे दोन ट्रॅक्टर बसून झाला ते कोणता असा समोर पडला रोड क्रॉस करून खाली गेले रोड क्रॉस करून हे बघितलं सगळ्यांनी दिवसा दोन वाजता सगळं आलं हे असं पेटाय लागल्यानंतर मग परत जवळपास काय करू टोटली ते रोड आहे ना ते रोड तसाच गेला अर्धा किलोमीटर देवा हे खालच्या कडपतून गेले नारळ दिसतोय का तिथून गेले खालचा शेण नारळ शेण आहे तिथं खालचा ठीक आहे ते नारळ दिसतं थोडस फिरवत पलीकडे थोडस पलीकडे काय हे विवरलं सगळं वाचत वाचलं परत ह्या लागली तिथून आणि काय त्यातले काही डबल चेक करणार हे जे लोबार आहे उद्यापर्यंत संपून जाईल संपून लागलं काल अर्ज दिला की लगेच गडबडीने सगळे पुरवण केले सगळे आज कसल्या परिस्थितीने आज भरपूर वाहन टाकली एवढं अपेक्षा आणि लय लवकर फास्ट म्हणून सहकारातले कारखाने लागतात आपला कारखाना असतो आले का कोणी मदत करायला कोणी आले विचारतो एवढं सुरुवातीला तुमचा ऊस बाहेर गेल्याचं म्हणत नाही मी असा प्रसंग संकट आले ना आपल्यावर आता मग त्यांचं सगळ्याच काम आहे ना मदत करायचं फास्ट नियोजन झालं बाबा होतच नाही कधी एकर जळा जर बाहेर गेला कसं झालं असतं आज कंडिशन लय आवडत बोलत नाही काय ते उद्या आलेच नाही म्हणत नाही मी बाकीचा ऊस न्यायला ज्यावेळेस ती येते दुसरी ते असा प्रसंग दुर्दैवानं काढल्यानंतर सगळ्याच काम असतं का नाही मदत टाकायला पाहिजे का बाईट घेतला का काय म्हणतो ऐकलं का आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं कठीण पैसे करून होतं आपलं हे झालं काय तुला काय दुसरं काय 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 तुला कसं कसं झालं बाहेरचा कारखाना असता तर ऊसने आला नसता हे कारखाना जे आपला कारखाना स्वतःचा सहकारी असल्यामुळं सहकारी तत्व चालणार असल्यामुळं फास्ट नियोजन भावाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हेतून मोहरवी कुठली अडचण आली तरी काय अडचणशी होणार नाही आणि फास्ट आज सगळं नियोजन तोडणे हे सगळ्या अधिकाऱ्यांनी हे धावपळ करून रात्री 10 वाजता मला फोन केला सकाळचं पहाटे 5 वाजल्यापासून अधिकारी येत होतं की पहाटे लवकर येऊन थांबले सगळं नियोजन केलं तोडणीपासून आत्तापत्र अजून जेवण स्वतःने केलेलं नाही
त्यांनी अजून हितच आहेत, नाश्ता स्वीकारा गेले नाहीत. आज बी घोणवरचा अधिकार सुरू असताही आज हितच थांबू नयेत. रात्री 12 घरी आणि पुन्हा हित येऊन थांबले सकाळी पहाटे येऊन. यांनी इतकं कष्ट घेऊन सगळं नियोजन केलं. आज निम्याच्या पुढं संपलं आहे आणि आता उंदे बी ती म्हणले भरपूर वाहन पाठवून तोडून घेतो म्हणले. 35-40 एकरपर्यंत क्षेत्र अचानक काल जळालं होतं, नेमकी काय आव्हानं आली होती शेतकऱ्यांवरती, त्यावेळी काय परिस्थिती झाली होती शेतकऱ्यांची? काय कुठं बघन तिकडं ऊस पेकला असल्यामुळे लोकांना सैरबैर झाली होती. लोक कुठं बघन तिकडं जायची वेळ येत नव्हती, कारण रस्ते सगळं असं हवेन धुराने सगळं लोट झाल्यामुळं लोक इकडून वारलेस कोण वर कुठकून येणारी अशीच थांबली. करेवड एकून येत होते ते बी तिकडेच थांबली. इतकं वातावरण बिकट होते, कुठं जावं ही लोकांना समजत नव्हतं हे वातावरण असं बघून. तर त्यातून बी शेतकऱ्यांनी 10-15 एकर ऊस वाचवायचा प्रयत्न केला, त्यातून ती वाचला बी. या परिस्थितीमध्ये कर्मयोगी साखर कारखान्याने या ठिकाणी तुम्हाला वाहनं दिलेली आहेत, ऊसाच्या तोडी सुरू झालेल्या आहेत, प्रत्यक्षात ऊस तुटून जातोय, काय वाटतं सहकारी साखर कारखान्याकडे बघून तुम्हाला शेतकरी म्हणून? साखर इतकी मदत केली आम्हाला की काल अर्ज करून हिंगमे साहेब असतील शेतकरी अधिकारी, त्यांनी धावपळीने लगेच फोन करून उंद्याचं नियोजन फास्ट करा असं सांगितलं आणि मोर्चं नियोजन सगळं चांगलं केलं. तेवढं होतं करून जेवढं करता येईल तेवढं त्यांनी केलं, कुठलीही अडचण येऊन दिली नाही त्यांनी आता पत्र, आणि उंद्या बी येऊन देणार नाही म्हणून सांगितलं. शेतकरी वर्ग आपल्या सहकारी कारखान्याचा आभार आहे. आणि असंच काम चालू राहिलं तर सगळं शेतकरी खुश राहतील आणि अडीअडचणींना अशीच मदत व्हावी इथून पुढं बी. सर तुम्ही स्वतः आज या ठिकाणी दाखल झालेला आहे, खरं तर ह्या शेतकऱ्यांना खूप मोठं संकट आलं होतं, 35-40 एकर ऊस अचानक जळाला होता, तुम्ही प्रत्यक्ष पाणी करताय, काय भावना आहे नेमक्या, काय परिस्थिती या ठिकाणी आहे? नाही, काल दुर्दैवानं अचानकपणे काल दुपारी जवळजवळ 32-35 एकराला अचानकपणे आग लागली. आता उष्णता वाढायला लागलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही आग लागल्यामुळं ज्यावेळेस कारखान्याला निरोप आला तातडीनं कारखान्यामार्फत अग्निशामक दल पाठवण्याची व्यवस्था झाली. इतर सगळे कार्यकर्ते शेतकरी सगळे एकत्र आले आणि तातडीनं कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने जर बघितलं आपण आज जो जो आज 500-550 टन हा ऊस सकाळपासून तोडून हा कारखान्यावर नेलेला आहे, राहिलेला ऊससुद्धा उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही सर्व जळालेला ऊस त्या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने हा कारखाना लक्ष देऊन करतो आहे. आम्ही सर्वजण हित आज आलेलो आहे. त्याचं कारण असं आहे की शेवटी हा शेतकऱ्याच्या मालकीचा हा कर्मयोगी साखर कारखाना आहे आणि एखाद्या शेतकऱ्यावर जर संकट आलं तर आपली पण सगळ्याची जबाबदारी आहे की ती शेतकऱ्याच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही सर्वजण इथं आलेलो आहेत. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मला खरं शेतकऱ्यांना धन्यवाद द्यायचे, कारण इथनं पलीकडं जर ही आग थोपवली गेली नसती तर इथनं अजून पलीकडं बगल तिकडं ऊसच आहे. म्हणजे ह्या नव्याला अग्नी जुना ऊस खोडवा हा सगळ्याच पेट धरला असता संपून, पण ह्या सगळ्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले, शेतकऱ्यांनी सगळ्या शेजारी पाजाऱ्यांनी प्रयत्न केले, म्हणून इथनं पलीकडं किमान बाकीचा ऊस वाचलेला आहे. आता ठीक आहे, त्यांची मागणी आहे की बाबा ह्या जळलेल्या ऊसाच्या बाबतीमध्ये कारखान्यानं जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं करा. आता पहिल्यांदा आम्ही ताबडतोब सगळा ऊस घेऊन जाऊ, कारण हा ऊस जर उद्यापर्यंत नाही नेला तर ह्याच्यात पूर्णपणे आता ही बघितलं आपण काय राहिलेलं नाही आता ह्या ऊसामध्ये. आता हा हाय लागली नाही, एकदा ऊस पेटला की आतली साखर बिकर सगळं आतलं ऊस सगळं पूर्णपणे असं ही केलं जातं, त्यामुळं नुकसान फार झालेलं आहे. पहिल्यांदा सगळ्या ऊसाची आम्ही या ठिकाणी तोड करू आणि जेवढी काही सहकार्य करतात तेवढं सहकार्य आम्ही करू. असे प्रसंग घडल्यानंतर कुणी मदत करायला येत नाही, फक्त सहकारातले साखर कारखाने, कारण शेवटी ते मालकीचे आहेत शेतकऱ्याच्या, त्यांना तळमळ आहे. शेवटी शेतकऱ्याच्या मालकीचा हा कारखाना आहे आणि मला असं वाटतं की असे प्रसंग गेल्या काही 2 महिन्यापूर्वी औसरीला पण आले होते, त्यावेळी सुद्धा अशीच भूमिका निराभिमा कारखाना आणि कर्मयोगी कारखान्याने केली. आता कर्मयोगी कारखान्यामार्फत ही सगळी मी अधिकाऱ्यांना बी धन्यवाद देतो, शेतकऱ्यांना बी धन्यवाद देतो की त्यांनी ह्या संकट काळामध्ये खूप सहकार्य केलं आणि आलेलं जे आर्थिक संकट आहे त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. सर आगीचं कारण तर या ठिकाणी कळालेलं नाही, मात्र अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला काही मदत मिळण्यासाठी तुमचे काही प्रयत्न राहणार आहेत का? नाही, अजून दुर्दैवाने ह्याचा पंचनामा सुद्धा झाला नाही. खरं म्हणजे अशा घटना घडल्यानंतर प्रशासनाने येऊन तात्काळ ह्याचे पंचनामे करण्याची गरज आहे, शासनाला कळवणं ह्याची गरज आहे, जिल्हाधिकाऱ्यांना कळवणं ह्याची गरज आहे, परंतु आज कुठली घटना अजून कळवली गेलेली नाही. मी तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील यांना सांगून, आता इथं पोलीस पाटील पण आहेत, तलाठी काही दिसत नाहीत इथं,
काय लोकांची तक्रार आहे या गावचा तलाठी येतच नाही इकडे सोडतो ना असे प्रसंग घडले होते किमान तलाठी यायला पाहिजे ग्रामसेवक येत नाही तलाठी नाही ग्रामसेवक नाही जर अशी जर अवस्था असेल चुकीच आहे तर पंचनामे करून घेऊ आपण आणि जी काही शासन स्तरावरती मदत मागतील तेवढा प्रयत्न करू आपण कोण आहे तलाठी उद्यापर्यंत संपलं असतं पाहिजे आपण एका कुटुंबातली एका परिवारातली आपल्या घरचा रूप म्हणून आम्हाला मदत केली त्यामुळे आम्ही सुद्धा लय म्हणजे विषय झालं समाधान वाटलं या गोष्टी आपलं ते आपलाच कारखाना चलो आणि उद्यापर्यंत हा विषय सगळा क्लिअर करून बरं आणि पंचनामा पाठव तुम्ही तेवढं फक्त तुम्ही एक जाब तलाठ्याची मोठी गोष्ट झालं बाबा याय पाहिजे तलाठी नाही कोण नाही तलाठ्याचं काम होतं एवढी मोठी गोष्ट झाली शेतकऱ्यांची एवढी नुकसान याय पाहिजे तहसीलदारला फोन लाग हॅलो हा नमस्कार मी इथं करेवाडीला आलो होतो वरकोट्याला बरं का काय झालं इथं 32 ते 35 एकर उजळाले आपल्यालाही माहिती ते हो पण काय झालं इथं तलाठीच नाही इथं पंचनामा करायला कुणीच आलं नाही हां आम्ही काय केलं आता कारखान्यामार्फत आता जवळजवळ 45 वाहनं टाकली आणि 60-70 बैलगाड्या टाकल्या जवळजवळ आम्ही आता 500-600 टन ऊस आता नेला आहे आणि राहिलेला उद्या सगळा आम्ही संपवतो हां तेवढं हां आणि जरा थोडंसं आपल्याला आपत्कालीनमधून काय मदत करता येते बघा तेवढं ते हां नाही तुम्ही प्रस्ताव तर देता पंचनामा करून पाठवून मग बघतो आपण हां चालेल हां हां काय फार नुकसान झालं होतं मग लोकांचं काय हां चालेल ठीक आहे तहसीलदार म्हणजे मीच येतो म्हणजे मीच पंचनामा करून देतो म्हणजे त्याला मी नोटीस काढतो म्हणजे ते कसं काय आलं अडचण काय लोकांना पाणी प्यायला बंद पडत येत नाही ग्रामसेवक येत नाही तलाठ्याला कुठला शेतकरी माहित नाही कोणाची ओळख नाही महिनाभर झालं 2 महिने झालं किती दिवस झाला नाही 2 महिने झाले पुण्यात राहतो पुण्यात राहतो पुण्यावर जाऊन येऊन हा पुण्यावर जाऊन करतो रातभर कुठे थांबतो जातो नाही पण हे मी कचरीत जात असेल सगळं सर्कल 12 मधील राहतात 100 तिथं सर्कल 12 मधील सगळं राहत असते
रे ऑफिसला नसते ते ग्राम शेवकचा तपास नसतो तळाटाचा आहे तिथले तळाटी का अशी असून द्या ते सगळेच आमचे शिवर तळाटीचं नाव कोणाला माहित आहे का नाव तळाटी माहित आहे का कपिल कुमार नाव आहे त्यांचं आणि नाव मला सांगता ना कपिल कुमार तळाटी का माहित नाही त्यांची मुलं कपिल कुमार कारण काल मी गेलतो त्यावेळेस ती नव्हते तिथं त्यांच्या हाताखाली होते काल पण नव्हते ते काल पण पुण्याला होते आज दाखला लागायचा होता आज पण पुण्यालाच आहे तरी ते देत नव्हते त्यांना फोन केला बाबा अशी अशी अडचण आहे द्यावा लागतोय तुम्हाला दाखला त्यांनी ते सह्या करून ठेवलं त्यामुळे दिला लगेच दाखला मला त्याला शेतकऱ्याबद्दल काय घेणं देणं नाही पण आता त्यांना समजलंच असेल की आता तलाट्याचं नावच जर माहित नाही शेतकऱ्यांना तलाट्याचा अर्थ काय वाटत जर बघितलं तर नाव माहिती होईल आता वर्षभरात अशीच अवस्था आहे त्या वर्षभरात झाली का नाही पहिले होती का कधी अडचण होती कधी नव्हती या वर्षात पहिले कुलकर्णी ही होती होती का काळे भाव नव्हते जगता भाव शिवा म्हणजे परिस्थिती झाली या वर्षात ग्राम शिवचा तपास नाही वर्ष वर्ष आजचे नाही बंद आहे काल एवढी मोठी घटना घडल्यानंतर शासकीय कर्मचारी कोण आला का नाही तुमच्याकडे पथकांचा असतं लोकांचं एवढं पूर्ण नुकसान झालं नसतं कारखाने नियोजन नसतं नाही केसकर साहेब आले तेवढे केसकर साहेब पोलीस पण हे कोण आले नव्हते महसूल अधिकारी आले नव्हते किंवा कोण कोणी केलं नाही काय मग चल का पोलीस पाटला हा जो जो पत्र पाटला घेऊ का मार्ग चांगला बोलतो